रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत धुला साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सर्व बांधवांना प्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठा समाजाचे क्रांतीसूर्य माननीय मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा विटा येथे 17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8:30 वाजता चौंडेश्वरी मंदिर चौक विटा येथे आयोजित केलेले या सभेसाठी खानापूर तालुका आटपाडी असेल कडेगाव तालुका असेल विसापूर सर्कल असेल तसेच परिसरातील सर्व मराठा बांधवांनी सहकुटुंब जसं आपण 2017 साली सांगलीला क्रांती मोर्चासाठी आपण उपस्थित राहिला होता त्याच पद्धतीनं या सभेला सकाळी 8:30 वाजता चोंडेश्वरी मंदिर चौक येथे 17 नोव्हेंबर 2023 रोजी सकल मराठा बांधवांनी यायचं आहे. हे आपल्याला आवाहन करण्यामागचं एक छोटंसं कारण आहे. ज्या मनोज जरांगे पाटलांनी आपल्यासाठी प्राणांतिक उपोषण केलं आपल्याला हक्काचं मिळणारं आरक्षण हे आपल्या एका टप्प्या येऊन टेकलेलं आहे आणि हे शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये जो लढा तीव्र करायला पाहिजे तो लढा तीव्र करण्यासाठीच मनोज जरांगे पाटील आपली तब्येत बरोबर नसताना देखील पुन्हा एकदा ती पोवाळीनंतर दौऱ्यावर बाहेर पडलेले आहेत. मग आपण घरात अशा वेळेला बसायचं का? ज्या मनोज जरांगेने ती पोवाळी ही साजरी न करण्याचं ठरवलेलं आहे मग या मनोज जरांगेंच्या आदेशाला आपण पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीमागं आपण आपली शक्ती उभारण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता चौंडेश्वरी मंदिर चौक येथे सहकुटुंब आपण आलंच पाहिजे आणि आम्ही जी काही वेळोवेळी सकल मराठा समाजातील जी काही कृती समितीतले सदस्य आहेत आज काही येऊ शकले नाहीत ही जी काही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवू ती माहिती आपण आपापल्या गावामध्ये पोचवली पाहिजे आणि संपूर्ण गावाच्या गावं जसं ज्या पद्धतीनं आपण उपोषणाला साखळी उपोषणा बसलो त्यावेळेला जसं गावाच्या गावं येत होतात त्याहूनही जास्त सगळी कामं बाजूला ठेवून फक्त 2 तास आपल्या आयुष्यातला वेळ काढा आणि या सभेला या. आपणाला न्याय मिळवून देणारा एकच आश्वासक चेहरा आहे की ज्याच्या खांद्यावरती आपण डोळे झाकून मान ठेवू शकतो मनोज जरांगे पाटील आणि असा माणूस आपल्या भागात येतोय आणि अशा माणसाचं जर दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर या सभेला आपणाला बहुसंख्येनं सहकुटुंब मुलं सर्व कुटुंब महिला आम्हाला फोन येत आहेत की आम्ही सगळी सहकुटुंब येणार आहेत तर प्रत्येक माणसानं अशाच पद्धतीनं बाहेर पडलं पाहिजे आणि या सभेला आलं पाहिजे. आम्ही येतोय आपण हे सगळे आलं पाहिजे. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी.